Dear student, in the last lecture we have seen the kingdom Monera and the kingdom Protista. Today's lecture we will see the kingdom Hunni. For this we have to perform a small activity. Take a moist piece of bread or a bhakri. या ठिकाणी काय करायचं आपल्याला ओलसर अशा प्रकारचा पावाचा किंवा भाकरीचा ठिकाणी घ्यायचा आहे. गिफ्ट इट इन ए कंटेनर विथ ए लिड फॉर 2 to 3. अशा प्रकारचा जो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा काय करायचा आपल्याला बंद अशा प्रकारचा झाकण अशा असेल अशा प्रकारचा असणार जो काही डबा जो आहे तर त्या डब्यामध्ये 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आफ्टर 2 to 3 डेज ए फाईन कॉटन थ्रेड like a tub is found growing on the surface of the bread. 2 ते 3 दिवसानंतर तो डबा जर आपण त्या ठिकाणी उचलून जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला कॉटन थ्रेड जसे कापसाचे धागे असतात तर तशाच प्रकारचा असणार तो काही थ्रेड जो आहे तर तो थ्रेड त्याच्यामध्ये त्या पावाच्या तुकड्यावर किंवा भाकरीच्या तुकड्यावर त्या ठिकाणी तयार होतात. प्रिपेअर ए टेम्पररी माउंट ऑफ ए फ्यू थ्रेड फ्रॉम दिस क्लॅचर and observe it under a compound microscope. अशा प्रकारचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या तुकड्यापासून आपल्याला एक काचपट्टी अशा प्रकारची असणारी काही काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी त्या ठिकाणी तयार करायची आणि तिचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तर त्या कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि त्या ठिकाणी करायचं. व्हॉट डू यू सी तर आपल्याला काय दिसतं तर फळ्यावर दाखवलेले जे काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृतीसारखे असतील. काही डायग्रॅम जे आहेत तर ते डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी त्यासाठी काही स्लाईड जे आहेत तर त्या स्लाईडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पुढे आपल्याला पाहिजे तर ते इन्स्टिट्यूशनवर संस्थात्मक अशा प्रकारचं असणारे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इज इन्व्हॉल्व इन द रिसर्च ऑफ व्हायरस. या ठिकाणी पुणे जे आहे तर त्या पुण्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय अशा प्रकारचे असणारे काही विषाणूची असणारी काही संस्था जी आहे तर ती संस्था त्या ठिकाणी आहे. तर ती सर्वसाधारणपणे विषाणूंचं असणारे संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी करताना दिसते. दिस इन्स्टिट्यूट इज फाउंडेड इन 1952 अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. याची काही असणारी काही संस्था जी आहे तर त्या संस्थेची स्थापना 1952 असणारे काही भारतीय वैद्यकीय संशोधन परिसंस्थेच्या अखत्यारीतीखाली त्या ठिकाणी काय झालेली ही संस्था जी आहे तर ती संस्था त्या ठिकाणी स्थापन झाली. त्याच्यानंतरचं पुढे आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम हम. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की दीज आर नॉन ग्रीन यू कॅरेटिक अँड हेट्रॉ. या गटामध्ये असणारे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या ठिकाणचे नॉन ग्रीन्स आहेत. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल त्या ठिकाणी नाही. यू कायरॅटिक म्हणजे आपल्या लक्षात येतात असते की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये न्यूक्लियस असणारे सेल ऑर्गॅनिज त्या ठिकाणी असतात. पुढे दिलेलं आपल्याला हेट्रोटॉफी अन्नासाठी दुसऱ्या असणारे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर त्या ठिकाणी अवलंबून असणारे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोटॉप्स. त्याच्यामधले बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते मृतोपजीवी आहेत जे सर्वसाधारणपणे दे कॅन फेल ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑर्गॅनिझम काय करत नसतात. कुजणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या कुजणाऱ्या पदार्थाचा त्या ठिकाणी अन्न म्हणून काय करत नसतात. वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी काय करत नसतात. त्याच्यानंतरची तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली their cell wall is made up of the complex sugar called gel. या गटामधले असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या ऑर्गॅनिझमची असणारी जी काही पेशी भित्तिका जी आहेत तर ती टफ आहे कठीण आहे. पुढे आपल्याला सांगितले कॉम्प्लेक्स शुगर जे आहे जटिल अशा प्रकारची असणारी काही शर्करा ज्याला त्या ठिकाणी आपण चिटिन जे आहे तर ती चिटिन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरची फोर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की सम फंगी आर थ्रेड लाईन अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द साईट. या गटामधले असणारे जे काही बहुतेक अशा प्रकारचे जे काही फंगी जे आहेत ते थ्रेड लाईक आहेत धाग्यांच्या आकाराचे आहेत आणि त्यांचं असणारे जे काही पेशीद्रव्य जे आहे सायटोप्लाझम जे आहे तर त्या सायटोप्लाझममध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही केंद्रक जे आहेत ते केंद्रक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. पाचवे आणि आपल्याला त्याची असणारे जी काही उदाहरणं जे आहेत ती उदाहरण दिलेली. पहिले दिलेलं आपल्याला बेकर सिस्ट जे बेकरीमध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं. दुसरं आहे तर ते ॲस्परजिलस आहे. तिसरं जे आहे तर ते पेनिसिलियम आहे. त्याचा अँटीबायोटिक म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो.
त्याच्यानंतरचं दिलेलं आपल्याला गोष्टी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही कशा प्रकारचे क्षेत्र जे आहेत क्षेत्र त्याच्याकडे उगवताना दिसतात. तर जे काही ऍस्परजिलस जे आहे माशाचं अस्त्र जे काही कणीस जे आहे तर त्या माशाच्या कणसावर काही अशा प्रकारच्या ऍस्परजिलस जे आहे तर ते गोष्टी त्या ठिकाणी पडत नसतील. त्याच्यामध्ये जे काही ऍस्परजिलस जे आहे तर ते ऍस्परजिलस त्या ठिकाणी चारा दिसतं. या तासाला आपण एवढंच पाहणार आहे. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.